सांगलीमधून एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे. हिंदकेसरी पैलवान मारुती माने यांच्या स्मारकाला निधी मिळत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भीमराव माने यांचा आत्मदहनाचा इशारा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून स्मारकासाठी निधी मिळत नसल्याचा आरोप करत भीमराव माने यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्या घरासमोर आत्महत्या करणार असल्याचं भीमराव माने यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. 28 जून नंतर अधिवेशन सुरू होताच पेटवून घेऊन आत्मदहन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे. निधी नसल्याने कवठेपिराण हिंदकेसरी मारुती माने यांच्या स्मारकाचे अनेक वर्षांपासून काम रखडलेलं आहे. पहलवान भीमराव माने हे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि कवठेपिराणचे माजी सरपंच आणि हिंदकेसरी मारुती माने यांचे पुतणे आहेत. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.